राष्ट्रपती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा। गुलाबराव पाटील तुम्ही आगे बोला। हम तुम्हारे साथ है। शिंदे साहेब आगे बोलो। हम तुम्हारे साथ है। गुलाब भाऊ तुम आगे बोलो। हम तुम्हारे साथ है। बोलायला फार सोपं आहे, ग्रामपंचायतमध्ये उभं राहा म्हणा तुम्ही, हे बोलायला काय लागते? सोसायटीचं इलेक्शन करत नाकात शेंबूड येते, यांना बोलायला काय लागते? इथे 5-5 वेळेस निवडून आले आहे आणि आता दिसेल ना, घोडा मैदान दूर आहे। काल धरणगावमध्ये 50 लोक होते यांच्या मागं, 50 30 धरणगावचे होते, 20 खेड्यावरचे होते। ही परिस्थिती आहे, मन लावावं लागतं कार्यकर्त्याला, रात्रंदिवस फिरावं लागतं त्याच्याकरता, सुखात जावं लागतं दुखावत जावं लागते। मुंबईवाल्याला काय कळेल बाबा, हे त्याला नाही माहिती 48 डिग्री सेल्सिअस तापमान काय राहते। मंत्रिमंडळात युवासेना जळगाव महानगर जळगाव जिल्हा यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे। याचा विषय एकच आहे की जे वर्षानुवर्ष आज काम करत आलेले शिवसेना युवासेना तळागाळात पोहोचवलेली आहे, त्यांची खंत ऐकणारं वरती कोणीच नाही आहे आता। आणि जे 6 महिन्यापासून येतात ते वशिलेबाजी करून पद घेऊन चालले जातात आणि इथं येऊन हरॅशमेंट करतात पदाधिकाऱ्यांना, कामं करू देत नाही। त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आणि आम्ही वारंवार वरती या गोष्टींची कंप्लेंट केली असूनसुद्धा दखल घेतली गेलेली नाही। काल शेवटचा दिवस म्हणजे त्यांना जर थोडं कळालं असेल वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना की आम्ही राजीनामे देत आहोत, त्यांचे वारंवार फोन येत होते, पण मग कालच का त्यांना जाग आली? आम्ही वारंवार जर कंप्लेंट करूनसुद्धा तेव्हा ऐकलं गेलं नाही, तेव्हा आम्हाला कोणी ओळखत नव्हतं आणि काल लगेच आमचा राजीनामा देणार तेव्हापर्यंत लगेच सगळ्यांना जाग येऊन गेली। मग ही जाग पहिले यायला पाहिजे होती, जेव्हा आम्ही वारंवार तुमच्याकडे कंप्लेंट केली तेव्हा कोणी आमची दखल घेतलेली नाही आहे। युवासेनेचा राजीनामा आम्ही कशामुळे तुम्हाला अगोदरच सांगितलं, वरिष्ठ जे नियुक्त्या करतात ते विश्वासात घेतलं जात नाही। आमचे शहरातले पदाधिकारी आहेत, जे बंधू आहेत स्वप्नील भाऊ, आमचे तालुक्याचे पदाधिकारी आहेत, या सर्वांना त्याचा आम्हाला त्रास होत होता आणि काम करताना अडचणी होतात। आम्हाला गेल्या 10 वर्षापासून आम्ही काम करतो आहे, आम्ही आमच्या ज्या अडचणी आहेत त्या वरिष्ठांकडे कळवल्याही होत्या, आमचे संपर्कप्रमुख कुणालजी दराडे यांच्यामार्फत, आता नंतर वरुणजी सरदेसाई जी युवासेना सचिव यांच्याशी बोलणं झालं होतं, परंतु वारंवार आम्हाला उत्तरं दिले जात होते। आणि नवीन नको ती लोकं ज्यांना पक्षाची कुठलीही पार्श्वभूमी माहिती, ज्यांनी पक्षात कधी काम केलेलं नाही, 6 महिन्यात आल्यावर यांना नियुक्त केलं आहे, त्या संदर्भात आम्ही युवासेनेचे राजीनामे सर्वांनी मिळून दिलेले, 80 पदाधिकारी आहेत आणि 200 युवा सैनिक आहेत। आता पुढची भूमिका आम्ही माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्यासोबतच राहणार आहेत। जिकडे आमचे गुलाब भाऊ तिकडे आम्ही। तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे काही बऱ्याच वेळेस व्यक्त केली, काल पण बोलणं झालं, परंतु फक्त आश्वासन दिलं जातं, त्यामुळे आम्ही हा एकत्रित निर्णय घेतला की त्या आश्वासनाची पूर्तता होत नव्हती। एकीकडे बंडखोरी होत होती, त्यानंतर तुम्ही हा राजीनामे देत आहेत। बंडखोरीचा विषय नाही, तो उठाव होता आणि त्या गोष्टीला 1 महिना झाला आहे, आम्ही करायचं असतं त्यावेळेस केलं असतं, परंतु आम्हाला पक्षातनं आता जे काही डॉमिनेट केलं जातं स्थानिक काही लोकांमुळे आणि जे काही शिवसेनेचे मुंबई नेणारे नेते आहेत हे पण त्या गोष्टीला खतपाणी घालत होते आणि आमच्या युवा सैनिकांचं मनोबल खचवत होते, त्यामुळे आम्हाला सर्वांना हा निर्णय घ्यावा लागला। साहेब तुम्ही राजीनामा वरून साहेबांकडे दिलेला, हो, मात्र त्यांची हकालपट्टी शिंदे साहेबांनी केली 2-3 दिवसापूर्वी। नाही, त्याचा विषय असा आहे ती केलेली आहे, परंतु ते युवासेना सचिव ऑलरेडी पदावर आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे राजीनामा द्यावा लागला। ते अनेक प्रलोभनं दिली गेली म्हणून राजीनामे दिले गेले, तसं काही विषय असं काही चर्चा आहे असा कुठलाच विषय नाही आहे। प्रलोभनांचा विषय नाही, प्रलोभन द्यायचा असेल बहुत होता पालकमंत्री होते त्यावेळेसही आम्ही इथं होतो, तो तसा काही दिवशी लोक चुकीची माहिती देतात तुम्हाला, ज्यांना प्रॉब्लेम दिली म्हणून ते वरती गेले आहेत, आम्ही सामान्य कार्यकर्त खाली काम करतो, जिल्ह्यावर फिरतो, म्हणून युवासेना एवढी वाढवली। तुमचं नाव? शिवराज पाटील। काय पद? युवासेना जिल्हा प्रमुख।